guys, good morning and welcome to our new vlog. तर गाइस आता आमची मॉर्निंग वगैरे झाली. मी आता फ्रेश वगैरे झालोय आणि वरतून मला येतो आवाज मम्मीचा, कारण मम्मीने मला बोलवलंय जेवणासाठी. तर चला आता वरती जाऊ आणि एकदा जेवण करून घेऊ. आणि मी ना कधी कधी वरती जाताना हे लाईटच बंद करायचे विसरतो. कोण आलं? कल नाही जायचं का? तर गाइस आम्ही आता शूट वगैरे केलं, रील साठी आम्हाला शूट करायचं होतं, वरती जेवण वगैरे केलंय. आणि आरोहीला आता मी चाललोय शॉपवर सोडायला. आणि ती इतकी गाळी ना हे बघा, तिची अशी बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे. तर जाताना ना तिला म्हटलं एनर्जेल वगैरे घेऊन देतो तुला, त्याच्याने थोडी एनर्जी येईन आणि ग्लुकॉन डी वगैरे पण घेऊन देतो. चलो चल ना, आज लय जीवर येत आहे तुला. चल उठ आरोही, खूप लेट झालोय आपण. चल गाडीत बसलो ना, इतकी गाडी गरम झाली आहे, डायरेक्ट गरम गरम वाफा येत आहे. बापरे, गाडीचं ए सी ना मी जरा फुल करतो आणि काचा खाली करतो, जेणेकरून गाडी ना लवकर थंडी होईल. तर आरोहीला आहे ना जाता आता ना गाडीची काय आईस्क्रीम दिसलेली आहे, म्हणजे कुल्फी. तिला लय दिवसापासून खायची होती, तर काय म्हणते काय माहिती काय ग. अजून 10 रुपये दे ना. किती वाली आहे? 20 वाली. किती खुश झाली होती? 20 रुपयाला पहिले 2 रुपये, मग 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. इकॉनॉमिक ग्रोथ होती म्हणा, तसं रेट वाढणार साहजिकच आहे. बाय आरोही, बाय बाय. मला मिस करशील तू आता? संभालो दुकान, अब तुम्हारे हवाले दुकान साथियो. बाय. मी आरोहीला सोडलं आणि थोडंच पुढे गेलो होतो की लगेच मला आरोहीचा फोन आला आणि म्हणे कूलर मधून जळालेचा वास येतोय म्हणे, असं जळाल्यासारखा. बट तो पाण्याचा वास होता, जळाल्याचा वगैरे वास नाही येते. बघ आता काही येतोय का वास? आता नाही येतोय. तुम्ही चालू ठेवायला पाहिजे यांनी, त्याच्यामुळे सकाळपासून गर्मीतच बसली दोघ यांनी, चालूच केलं नाही. तर गाईज आता शिवा आणि मी चाललोय बाहेर फिरायला, लय बोर होत होतं दुकानात, त्याला पण तो म्हणला चल कुठून तरी फिरून येऊ. गाडीत जसं बसलो ना आम्ही कसं वाटलं रे, डायरेक्ट एकदम उकडायला टाकल्यासारखं वाटलं. आता त्या बिचारा अंड्यावर तरच येतोय मला, ज्या आपण उकडायला टाकतो का त्यांच्यासारखी फिली येते. आपले पण असे कातड निघतील. किती एसी फुल केलं तर लवकर गाडी थंडी होत नाहीये. आणि गाडीत पहिले पेट्रोल टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला एसी ना फुल चालवता येईल. वाढून दे एसी, पेट्रोल टाकून घेऊ आपण. तसं पार्टी करत फिरतोय आम्ही, पेपर बोटची पार्टी. माझी पेपर बोट तर संपली पण. गाडीच्या समोरून एक माकड कसं पळत गेलं, उडच मारत गेलं. इकडनं आलो होतं एकटाच होत रे, पण एकटा झुंड नव्हता. इकडे काय सीएनजी साठी करती बघा ना, सीएनजीचा पंप आहे इथं. हे बघा परत माकड दिसलं. हे बघा इकडनं माकड येत आहे, आम्हाला सेकंड बसलेत ना लय मोठे, इथं बसलेले होते का. तर काही सगळं फिंडून फिरून आता फायनली मी आलोय घरी. आणि गल्ली ते ना जागाच नव्हती गाडी यायला, म्हणून मी हर्षदला आहे ना वरतून आवाज दिला होता की सांग समोरून गाडी कट्टे का. तर हर्षद लगेच वरतून पळत आला. खोलो गेट. हसतो काय? पळत आला. कुठं पळत आलं? तू म्हणे ना हर्षद जोरात पळत आला, त्यामुळे पळत नाही आला का? म्हणजे मी गच्चीवर आलोय ना, तर गच्चीवर इतकी आवाज सुटली नाही तर. आणि बिस्किट खात खात चाललो आणि वातावरण इतकं चेंज झालंय ना, आज बहुतेक पाऊस येणार आहे. काय बाय कर, बाय कर दादर, बाय कर ना, बाय घेऊन जातील घरी घेऊन. आता मम्मी आणि मी चाललोय दवाखान्यात, कारण आरोहीला आहे ना बरं वाटत नव्हतं. ती म्हणे लय विकनेस वगैरे आलाय, तर तिला म्हंटल पप्पांसोबत तिथपर्यंत दवाखान्यात ती शॉपवरच होती. आणि इकडनं मम्मी आणि मी चाललोय आता. अरे बघ ना मोठी सलाईन लव तुला. क्या हुआ? गुडगा घुमतोय. चलो ऐकून घ्या रे, आता पूर्ण जस जस सांगितलंय तसं पाणी जास्त प्यायला लागलं बरं. तू अशी पेशंट म्हणून बघतानी मी पहिल्यांदा बघतोय ना, म्हणून मला वेगळंच वाटतंय आर तिकडचं म्हणून घडणं. तू अशी ठणठणीत असते ना नेहमी. ब्लड प्रेशर इज लो. अरे बघा कशी झाली. मला ना ऍक्च्युली तिला असं बघायची सवय नाही ना, असं 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 करत, कारण असं ती एकदम आरामात होती. बट आता एक दोन दिवस झाले ना सारखं शॉपवर वगैरे जाणं चालू होतं ना, त्याच्यामुळं तिचं शरीर असं आकुंचन पावलंय एका ठिकाणी, किड्यासारखं गोळा झालंय असं.
तर या ठिकाणी ना अरे आता गोळ्या घेते आणि हसते का माहिती का हर्षद ना किती वेळ तो वेटर वेटर खेळत होता आणि अचानक पाडला आता त्याच हसायला लागलं मामटा सारखं परत का पेशंटला डिस्काउ डिस्काउ उद्या आता गोळ्या नाही दिल्या का मग लगेच बरं वाटायला पाहिजे ना उद्या सलाईन लावणे तुला लक्षात ठेव सलाईन आणि इंजेक्शन फिक्स हो आणि आमचा हॉस्पिटल मध्ये जायचा अचानक ठरला आरो इथं मेसेज आला की मला ना चक्कर येत आहे म्हणे मग मी डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये गेलो ना तर ती इतकी गळालेली होती म्हटलं यार मग मी जर सिरियस झालो ना तर ती पण सिरियस होईल मग मी नक्की तर थोडं म्हटलं असं हा एकदम असं कॉमेडी नेचर तयार केलं माझं मग तिला बरं वाटलं माझ्याकडे बघून हो ना खरंच आहे मी जर असं तोंड लटकलेलं ठेवलं मग तिला वाटतं यार याला टेन्शन आलं मग तिचा पण चेहरा बारीक झाला असता म्हणून मी जर फ्रेश राहिलो ना तर ती पण फ्रेश राहते आणि दोन तीन दिवस झालं सारखी दगदग वगैरे होत होती ना त्याच्यामुळेच तिला विकनेस आला होता आणि त्यात ती काय करते असे लूज टी शर्ट घालते ना त्याच्यामुळे अजूनच वेगळे दिसते आता बरं वाटतंय का पण सकाळपर्यंत बघ बरं वाटलं तर ठीक नाही तर प्रॉपरली सलाईन वगैरे लावून घ्या आणि दोन तीन इंजेक्शन घेऊन टाक असं वाटतं की आता मी एकदम म्हणजे मी एकदम स्पायडरमॅन आहे मला असं काहीच होत नाही पण ज्या जरा जास्त जोरात बोलले किंवा हसले आणि किंवा मग एकदम दणकन उठले ना की असं चक्कर चक्कर येतात मग आंधळ आंधळ होतो एकदम क्या बोलत राहता नाही आलो असंच पाणीची बॉटल नाही आणली तू पाण्याची बॉटल नाही आणली आलो होता असंच वरती जायचं बोर होत होत त्यामुळे आलो खाली पाण्याची बॉटल घेऊन आला काय नाही ही वरती नाहीची मम्मी आणणार वरतून पाण्याची बॉटल नाही आणली तू भरून भरलेली आहे खाली आणून दे नाही खाली आणून दे ना एक फ्रीज मध्ये ठेवून देऊ आणि एक गप्पा मारायला वाटलं असं नंतर खाली माझे काम आहेत मला माझे काम आहेत तुझं काम कधी फिनिश होणार आणि ऋषीने निर्णय घेतलेला आहे की रात्रीला तू लवकर झोपत जाणार मॉर्निंगला लवकर उठत जाणार आहे जेणेकरून व्लॉग होईल बाकीचे व्हिडिओ पण होईल आणि टाइम मॅनेजमेंट त्यासाठी तुला मोबाईल साईडला ठेवावा लागेल लवकर हा ना माझे पण असं डोळ्याखाली काळे वगैरे येत चाललेले आहे आणि मला वाटत जास्त दिवस माझी बॉडी रिस्पॉन्ड करेल गाईज काय लवकरच मी तुम्हाला टाटा वाय बोल अजून त्याला एंटरटेन करायचंय लोकांना रात्रीला चांगली झोप घ्यायची आणि मी असं ऐकलंय लोकांना हसवताना म्हणजे त्यांचं आयुष्य अजून सुंदर होत खूप सुंदर होत तुझा आशीर्वाद आहे तुला तुझा आजी दे तू माझी ठेव ना फ्रीज इकडे आहे ना नाही पण त्या खालीच ठेव तू काय केलं तिकडं काय कूलर मध्ये पाणी टाकलं अरे झोप ना ग काय ते फ्रीज मध्ये चिप्स फ्रीज मध्ये चिप्स कोण ठेवत फ्रीज मध्ये चांगले लागतील का लेट्स ट्राय इट मी रिव्ह्यू देतो पण मी पॅकिंगचे पुढे ठेवले होते म्हटलं जेणेकरून फरक पडणार नाही मला वाटलं नरम पडतील टेस्ट लागत आहे खाऊन बघ म्हणून जो उमरचा मसाला असतो ना तो चालला जातो खाऊन बघायला काही ठेवलंच नाही त्याच्यात आहे ना काहीच नाही तू काय फक्त आता सेकंड टाइम आहे तुझा आणि आता मला ना सेकंड टाइम हे कॉट लागलेलं आहे इथं आता नाही का मी तू केलं तेव्हा मी काय होती तेव्हा तू बघितलं मला चालली गेली कधी कधी ना वरच्या बेडच्या ना पूर्ण डायरेक्ट साल निघून अरे वरच्या बेडच लागत नाही वरच्या बेडचं मला आता सेकंड टाइम लागलं यार हे कॉर्नर आहे ना एकदम धारदार आहे पण तू नीट ना हळू का अरे मी हळूच उतरलो होतो ते असं आहे ना काय होतो इथे ना उतरतो असा पाय ना इथं लागतो फसतो तिथे आपण तिथे खाली असं ना घासून घेतो कोणता पेपर नसतो का घासून नाही तिथं काहीतरी ते स्पंज वगैरे लावावं लागणार आहे असं खाली कॉर्नरला घासून ते अजून झालं होतं सांगू का पूर्ण एवढं गोलच कातडा डायरेक्ट पडलं होतं ए कातड कधी सातड म्हणतो कधी कातड म्हणतो स्विमिंगचा क्लास मध्येच कशाला अरे म्हणते मला स्विमिंगचा क्लास लावायचा आहे तू बकेट पो तेच खूप आहे मी ना आता त्याला थोडस लोशन वगैरे लावलंय पायाला एवढं मोठं पडलं की अख्खा पाय कव्हर झाला माझा त्याचं पण दादा तुला एक सांगू तू हे टी शर्ट ना रोज घालतो नाही रोजच घालतो जॅकेट वर घालतो कधी शर्ट वर घालतो तीन दिवस झाले कम्फर्टेबल आहे घरीच घालतो मी बाहेर जाताना नाही घालत आणि ते ऍक्च्युली ना सँडल आहे आणि ते कम्फर्टेबल आहे तू गुड नाईट बाय.
तुला काही जा वाटत नाही वरती गुड नाईट बोलतो बाय बोलतो परत इथे येतो झोपायला वाटतं मस्त. तर काही आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची आणि हा माझा मित्र आहे सचिन आणि हा शैलेश आहे त्याला पण व्हिडिओ वगैरेची आवड आहे म्हणून तो आज आला होता एडिटिंग वगैरे कशी करतात ते जाणून घ्यायला. तर चला मित्रांनो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.